शहर के अंबाजरी स्थित डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर भवन की जमीन को लेकर चल रहे विवाद पर प्रतिक्रिया देते हुए राष्ट्रवादी कांग्रेस के नेता जितेंद्र आव्वाड़ ने कहा कि राज्य सरकार भवन के लिए यह जमीन दी थी, मगर उसके बाद ऐसा क्या हुआ कि जमीन एक बिल्डर को दे दी गई है। 40 एकड़ जागा जी महाराष्ट्र शासनाने दिलेली होती महानगर पालिकेला डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर भवन बांधण्यासाठी, ती काय उलटा पालटी केले कळत नाही। 1.5 कोटीला एका मुंबईच्या हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेसला दिलेली आहे, ते तिची जी इमारत होती ती इमारत पाडून टाकली। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पसरावेत, त्यांचे फॉलोअर्स वाढावेत, त्यांचा विचारांचा स्वीकार व्हावा, ह्याच्यासाठी त्या केंद्राचा उपयोग करावा केला जावा म्हणून महाराष्ट्र सरकारनं एका उदार हेतूने नागपूर महानगरपालिकेला दिलेली जागा नागपूर महानगरपालिका परत शासनाला देते आणि शासन ती एका बिल्डरला देते आणि तीही अंबाझरीसारख्या जागेवरती 44 एकर जागा 1.5 कोटीला। मी आज घ्यायला तयार आहे 5 कोटीला, आज आत्ता इथे व्हाईटचा चेक देतो 5 कोटीचा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने दिलेली जागा तुम्ही बुलडोजर नेऊन ती बिल्डिंग पाडता? असे इथे गेले 145 दिवस बायका आंदोलना बसतात, सुशिक्षित डॉक्टर इंजिनियर प्रोफेसर बायका आंदोलना बसल्या। मला वाटतं हा महाराष्ट्राच्या दृष्टीने मोठा मुद्दा आहे की दलितांचा मागासवर्गीयांचा आवाज कसा दाबला जातोय। बघा मी एक तुम्हाला सांगतो, असं जेव्हा घडतं तेव्हा मला कृपया काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस BJP हे विचारू नका, हे वैचारिक लढाई आहे। जिथे तिथे दलितांचा छळ होईल तो आमच्या पक्षातला जरी नेता असेल तरी मी त्याच्या विरोधात उभा राहील। पक्षीय राजकारण ह्याला लावू नका।